आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. आज आलेल्या अहवालानुसार अंबरनाथमधील 37 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 6,647 झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबरनाथ पूर्वेतील 27 तर अंबरनाथ पश्चिममधील 10 रहिवाशांचा समावेश आहे. अंबरनाथ पूर्व येथील बी कॅबिन रोड येथील राव इस्टेट येथील एका रहिवाशाची, सूर्योदय हॉल येथील श्रीपाल बिल्डिंगमधील एका रहिवाशाची, पटेल लो प्राईजवळील ओम साई रेजिडेन्सीमधील एका रहिवाशाची, वडवली विभाग येथील गणेशाची सोसायटीमधील एका रहिवाशाची, आंबेडकर पार्क येथील स्नेहांकित अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, अश्विनी हॉस्पिटलजवळील गणेश कॉपरेटिव्ह सोसायटीमधील एका रहिवाशाची, भवानी चौक येथील आनंद विहारमधील 2 रहिवाशांची, शिवधाममधील गौरीकुंज येथील एका रहिवाशाची, शिवाजीनगर येथील गणेश मंदिरजवळील एका रहिवाशाची, ग्रीन सिटी येथील हॅरिझॉन अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, कांसई येथील ओंकार अपार्टमेंटमधील 3 रहिवाशांची, कैलासनगर येथील डॅफोडिल अपार्टमेंटमधील एका रहिवाशाची, साई विभाग येथील अनुराग सोसायटीमधील एका रहिवाशाची, कैलासनगरमधील डॅफोडिलमधील आणखीन एका रहिवाशाची, कांसई विभाग येथील साई प्रथमेश अपार्टमेंटमधील 2 रहिवाशांची, पनवेलकर ग्रीन सिटीमधील रोजवूडमधील 2 रहिवाशांची, गणेश मंदिरजवळील साई हरम सोसायटीमधील एका रहिवाशाची, मोहनपुरममधील एका रहिवाशाची, साई विभाग येथील अनुराग सोसायटीमधील 3 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर अंबरनाथ पश्चिममधील प्रमुख सदनमधील पटेल प्रयोगशाळेमधील एका रहिवाशाची, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील एका रहिवाशाची, SVP रोड सिमेंट वुलनचा येथील एका रहिवाशाची, घाडगेनगर येथील शिवसेना ऑफिसजवळील एका रहिवाशाची, चिंचपाडा येथील गोविंद सेठ चाळ येथील एका रहिवाशाची, सर्वोदयनगर येथील शीतल अपार्टमेंटमधील 2 रहिवाशांची, कमलाकर नगर येथील अंबर रेसिडेन्सीमधील एका रहिवाशाची, चिखलोली येथील कोहिनूर कॅसलमधील एका रहिवाशाची आणि अपना जनरल स्टोअरजवळील भूषणनगरमधील एका रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर आज पॉझिटिव्ह आलेल्या 37 रहिवाशांमुळे अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 6,647 झाली आहे. तर आतापर्यंत 6,019 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत तर 388 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर आतापर्यंत 240 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.